वर्ध्यातल्या कान्होली या गावाला पुन्हा एकदा आता पुराचा वेढा बसलाय. जवळपास 400 वर नागरिक आहेत, गावकरी आहेत पुरामध्ये अजूनही अडकलेले. कालपासून ही परिस्थिती अशी कायम आहे. काल दिवसभरामध्ये 70 नागरिकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आलं. सुरक्षित ठिकाणी या 70 नागरिकांना हलवण्यात आलंय. मात्र आता परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे, कारण वर्धा नदीला मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे. प्रशासन गावकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. त्यामुळे 400 ते 500 गावकरी आहेत जे अजूनही पुराच्या पाण्यामध्ये अडकून आहेत. जवळपास 14 ते 15 फूट गावामध्ये पाणी असल्याची माहिती कळतीय. वर्ध्याच्या कान्होली गावामध्ये गेल्या 15 दिवसांपूर्वी असंच पुराचं संकट आलेलं होतं आणि 15 दिवसामध्ये आता दुसऱ्यांदा हे पुराचं संकट आलंय. काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी. वर्ध्यामध्ये गेल्या 24 तासापासून जोरदार असा पाऊस झाला आणि या पावसाने मोठ्या प्रमाणात कान्होली या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला. गेल्या 24 तासापासून कान्होली गावाला पूर्णपणे पुराने वेढलेलं आहे आणि आपण सध्या कान्होलीच्या अलीकडच्या गावाच्या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीनं पुराचं पाणी या ठिकाणी शिरलेलं आहे. महत्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो पलीकडच्या बाजूला काही नागरिक जे आहेत ते पुरामुळे या ठिकाणी रस्ता बंद झाला आणि या ठिकाणी नागरिक देखील अडकलेले आहेत. आणि दुसरीकडे जर बघितलं तर पाणी कशा पद्धतीने वाहते आणि पाण्याची गती किती मोठ्या प्रमाणात आहे हे परिस्थिती या ठिकाणची आहे. जर पलीकडच्या बाजूला बघितलं तर हे मंदिर आहे आणि या मंदिर शेजारी देखील मोठ्या प्रमाणात मंदिर देखील पूर्ण पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे आणि या ठिकाणी आपण दृश्य पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीचं हे दृश्य आहे. नजर जाईल तिकडे संपूर्ण या ठिकाणी जे आहे पुराने वेढलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकतो कशी परिस्थिती आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी गेल्या 24 तासापासून आतापर्यंत संपर्क तुटलेला आहे. गावकऱ्यांचं ग्रामीण भागातलं जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे. कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा. तर गेल्या 24 तासांपासून गावकऱ्यांचा संपर्क इतर भागाशी तुटलेला आहे. प्रशासन सुद्धा आता इथपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. मोठा पूर आहे, अजूनही गावामध्ये 400 नागरिक आहेत. काय त्यांची नेमकी स्थिती झाली असेल याची कल्पना येत नाही आहे. मात्र इथल्या लोकांशी बातचीत करून आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी परिस्थिती नेमकी काय आहे हे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पाहूया. वर्ध्यामध्ये गेल्या 24 तासापासून जोरदार असा पाऊस झाला आणि हिंगणघाट तालुक्यामधलं मनसावली आणि कान्होली या गावाला संपूर्ण पुराने वेढलेलं आहे आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी पुराने वेढलेलं आहे आणि याच परिसरामधलं जनजीवन जे आहे ते ग्रामीण भागातलं विस्कळीत झालेलं आहे. काही नागरिक आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे? आमच्या इकडची परिस्थिती अशी नाजूक आहे. काय पाणी, काय आमचे मालक, काय सगळं दुःखाचा डोंगर पोसून आहे आमच्या इथे आणि कसं जगावं याच्या पुढे आम्हाला काही समजून ना राहिलं. सगळे माल आमचे पुराने वाहून गेले. सर, ह्या एका महिन्यात 6वा पूर होईल गावाला आणि पूर्ण गाव पूर्ण तुटले. आमचं गाव पण आमच्या गावात पण मागच्या पुराला पाणी आलं. आता थोडं वेळ आहे, कमी आहे, पण मनसावी जे आहे, मनसावी, कान्होली, कात्री हे गाव पूर्ण पुरानं तुटून. अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत न झाल्याची तक्रार आता शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, झी 24 तास, हिंगणघाट, वर्धा. छत्रपतींचा विचार म्हणजे